मित्रांनो, माझे जे मोठे चुलते होते ना, त्यांचे एकदम असे जिवलग मित्र, त्यांना आम्ही भाऊ म्हणतो. तर आपण भाऊची गाडी घ्यायला जाऊ. मग अशी जाताना सांगून गेलो होतो भाऊला की येतो म्हणून तुम्हाला भेटायला. भाऊ बसलेत. मग भाऊ चक्कर काय तर काय काम करा काय की काम काय आता शिकायचं काय तवा काय काम असलं की करायचं त्याला काय होत खुरपायचं तेवढं आहे. हा की तर मित्रांनो, तुम्हाला ही एक ओळख सांगतो. माझे मोठे चुलते दादा, आम्ही त्यांना दादा म्हणायचो. तर आमच्या दादांचे एकदम असे जीवलग मित्र त्यांचे, बरोबर का नाही? बरोबर का नाही? तर काय करायचं माहिती का, मी लहानपणी दादा सोबत यायचो. आमचे दादा शिळे राखत होत. शिळे राखताना दादा मला सोबत घेऊन जात होता. 2 महिने शाळेला सुट्टी असायची, मी गावाकडे यायचो. बरोबर का भाऊ? शाळेच्या सुट्टीला मी उन्हाळ्यात यायचो इकडं. तर आमचं दादा शिळे राखायचं आणि भाऊ बी त्यावेळेस असायचं सोबत. आम्ही बसलो की शेळा चरायला लागायच्या. भाऊच्या आणि दादाच्या गप्पा मस्त दादाच्या एकदम रंगत चालायच्या गप्पा. मग मी आता लहान त्यावेळेस प्रश्न का व्हायचा माहितीये का, की मी भाऊला विचारायचो, दादाला विचारायचं, म्हणलं की आपल्याला आजी आजोबा असते ती लयत लय पंजी पंजोबा आपण बघतो, पण ही जी शेळी बकरी हे जे आहेत ही पंजी पंजोबा त्यांची आजी आजोबा एकाच झुंडमध्ये असते तिथं. शेळी त्याचे आई वडील, त्याचे आई वडील, ती त्याचे आई वडील. बरोबर आहे का नाही भाऊ? तर एवढे आम्ही मजा करायचो. भाऊ आमचं माझं लाड करत होतं, म्हणायचं दादा काय का असं ना पट्ट्या वाघ. आणि आमचं दादा मला एकदम आवडीनं म्हणत होतं पट्ट्या वाघ आहे बघा भाऊ. माझा दादा मी मोठ सारखं दररोज दोघांनी नेमानं जेवायचं. आमचं म्हातारी आई तिला बोलतो म्हातारी होती आता गेली. बघवर आहेत का आजी? बसा बसा भाऊ, तुम्ही बसा, तुम्ही बसा, आई आणते बोलून. बसा बसा. आहे का? असले तर येईल की घेऊन बसा. गुंडा हाय आहे. बर बर बर. खाल्लं होय. बसा की होय. बसा बसा. अरे होय होय. बर आहे की फोटो काढायला काय? हा भाऊ सोबत. हा कुठं गेली मास्टर? आली का? आहे का? हो या 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 या. बसा इकडे या भाऊ पशी. बसा या इकडे या भाऊ पशी. बसा. समजा गप्पा इथे मला कॅश करून यायच्या तिथे ऐकायला. कसं काय कसं आहे बोललं समजा तिथे ऐकू येतं मला बोलायचं. मग बरं आहे का? हा. मित्रांनो, ही जी पिढी आहे, ही पिढी आहे ना आपल्याला खूप म्हणजे एवढं आपल्याला आनंद देते ही पिढी. ह्याच्यामुळे आपल्याला भरपूर काही शिकायला भेटते. सध्याच्या पिढीने एवढं बारकाईने लक्ष केलं पाहिजे की आपले आजी आजोबा यांना सांभाळलं पाहिजे. कारण ह्यांचा एवढा जीव असतो आपल्या नातूंवर आणि यांच्याकडे एवढ्या प्रेमळ भावना आहेत. त्या कुठंच तुम्हाला विकत जरी तुम्ही घेतल्या कुठं, कुणी तुम्हाला बाबा शाळेत कुठं सेशन असेल तुम्ही जिथे अटेंड करता तिथं तुम्हाला ज्ञान भेटणार नाही, ते ज्ञान तुम्हाला तुमच्या आजी आजोबाकडून भेटणार. बरोबर आहे का? तुम्ही दादा तुम्ही सारखं बोलत होता, मी बारको होतो तिथं सारखी आठवण होती मला कॅच करून आले की सारखं आले की सारखं पुट काढून घेऊन जातो. मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस आलो ना बघा भाऊच्या लक्षात आहे की मी जेव्हा पण प्रत्येक वेळेस गावाकडे येतो मी भाऊची गाठ घेतो. गाठ घेतल्याशिवाय जात नाही मी कधीच. कारण यांचे आशीर्वाद काय माझ्यासोबत आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी पुढे जातोय. कुठे काय अडचण आली त्याच्यातून जर मला मार्ग निघाला तर समजायचं भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. होय भाऊ. बरोबर आहे का नाही? तर मला फक्त भाऊ तुमच्याकडून एवढंच ऐकायचं, दादा आणि तुमची दोस्ती कशी होती, मैत्री जरा सांगा. सारखं दादा दररोज बघा हे आनंद आशीर्वाद. बर का आनंद आशीर्वाद हे असं सहसा भेटत नाहीत. तुम्ही असे किती मित्र कमव काही कमव, पण जी जीवाभावातून जी मैत्री कमवलेली असते ना ती डोळ्यातून बाहेर निघतीच.
भारी वाटतं एकदम, आनंद वाटतंय गप्पा मारल्या. तुम्ही असा दिवसभर इकडे तिकडे गप्पा मारचाल, थोडा आपल्या थोर व्यक्तींसोबत जेव्हा गप्पा मारता त्यांचे अनुभव घेता, भारी वाटतंय मस्त बेग एकदम. म्हणते पुन्हा तिथे मला बोला येते, म्हणते मला कळ होती, मला आठवण हे कधी झाली की हे लावून बसायचं बघ. ही जोड आहे, आताच्या जोडी टिकत नाही, ही खरं प्रेम आहे. हित पैशाला आदर नाही, हित खरा आदर दिलेला आहे, खरा आदर. शेवट पर्यंत साथ आहे ही जोडीदाराची. सिन्हाच्या पोराला कोडे हे ज्ञान आहे का कोणी? नाही नाही राजी नाही ते म्हणत राजी नाही ते बोला म्हणजे फुगीरपणा मोठ्यापणा आलं की माझी गाठ घेऊन गेली जात नाही, बसून फोटो काढले फोटो काढून घेऊन जात. आता कवा आला होता तिकडून? सकाळी सकाळी आला. त्याला चहा करते आता जेवायला, त्यांना राहू द्या आता. सकाळी चहा नाश्ता करून आलेला बसा बसा जरा गप्पा गप्पा हानू आपण बसा. काय चहा पुढे घेऊच लागेल कारण ह्यांच्या हाताचा चहा पिण्याची पण मजा वेगळीच आहे. दादाची लय आठवण होते मला, तर सारखी आठवण होते दादाची. दादा मी सारखं शर दादा घेऊन आलं की इकडं तिकडं यायचं बसायचं घडी भर, पुन्हा जायचं खाली तिथे जाऊन जेवण जेवण करायचं खाली. सारखी दादाची लय आठवण होती सारखी. आमचं दादा असं प्रेमळ होतं का? नाही माया होती सगळ्याला. प्रत्येकाला बोलणार, स्वतःहून बोलणार. कोणाचा कार्यक्रम असला की आमचं दादा जाणार, कोणा नाराज करत नव्हतं. जावंच लागतंय म्हणून शब्द असा वाचायचा की जावंच लागतंय. कोणी माणूस मिळले की त्याला मातीला जात असतो, दादा मातीला जायचं काय बी असतो त्यांचं. बघा दादाला मरण बी कसं आलं देवाधारी पंढरपूरला. पुन्हा काय बाय लोक काय म्हणते ते थोड्यात चुकलं म्हणते ते तिथंच धंद्यायची, तिथं हे करायचं देवाधारी. तिथून आणलं म्हणते ते इकडे उघडत म्हणते. पुन्हा येत होता जळ होत आम्हाला मग तिथे देवाधारी तिथे माती केली असते चांगलं होत होत म्हणते. पण तिथेवढं तिच्या सुधारलं नाही का? ही बिहिली लोक आपलं कसं मेलं कशानं मेलं म्हणून काय तर करतेली म्हणून ह्या नादानं इकडे यांनी पळखायला लागली. साड्या इकडे ये तिकडं का पळायला? उन्हात उन्हात थांबलो ये इकडं लगेच जाऊ.